येस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंची मी चित्राली अनेकदा मैत्रिणींना भेटत असते. एका मैत्रिणीला काही दिवसांपूर्वी भेटलो आणि तेव्हा म्हणालो पुन्हा लवकरच भेटू आणि इतक्या लगेच भेटू ते सुद्धा पुण्यात हे वाटलं नव्हतं. सो कशी आहेस? मस्त मस्त, मी खूप छान. येस, आणि एकीकडे जिथे तिच्या सिनेमाचं शूट सुरू झालं होतं ते करत होतो, तर दुसरीकडे आता ती तिच्या सोबतीच्या काही मैत्रिणींना छान गुड विशेस द्यायला आले आहे. सो अक्षया, निधी आणि माधुरी यांचं सुरू झालेलं भरजरी तिथे आम्ही आहोत आणि तिथे आज ज्ञानदाशी भेट झाली. सो आल्या आल्या पहिलं काय नजरेस पडलं आणि कोणत्या साडीने लक्ष वेधून घेतली? सगळ्याच साड्या लक्षवेधी आहेत. सगळ्या साड्या खूप रंगही सगळ्यांचे छान आहेत. काही असे रंग आहेत जे जनरली आपल्याला बघायला मिळत नाही. डिझाईन्स फार युनिक आहेत. बघण्यासारखं आहे अगदीच सगळंच. त्यामुळे अशी एक साडी नाहीच पिक करू शकते खरं तर. तुला साड्या किती आवडतात? किती आहे साडी प्रेम? आवडतात ना, साड्या खूप आवडतात, पण म्हणजे ते कन्व्हिनियन्स वाईज आहे खरं तर. म्हणजे तसं आहे, पण आवडते मला साडी. म्हणजे साडी कॅरी करता येत नाही किंवा साडीमध्ये अनकम्फर्टेबल होतात तसं काहीच नाही. तुझ्या सोबतीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी हे काहीतरी नवीन सुरू केलं आहे. सो भरजरी हे नाव जेव्हा ऐकलं आणि त्या असं काहीतरी सुरू करतात तेव्हा काय वाटलं, काय फील? तुला खरं सांगू का, मी आता निधीला मी म्हणजे त्या तिघींमध्ये मी निधीला जास्तीत जास्त ओळखते. आता निधीची आणि माझी ओळख जवळपास 7-8 वर्षांची आहे. ती रादर असं तिची जी विचित्र मीडिया ही जी कंपनी आहे तो तिचा मेन बिझनेस आहे. त्याची सुरुवात माझ्यापासून झाली का, किंवा निधीची एक स्वतःची आयडेंटिटी जेव्हा तिने डिसिजन घेतला मला माझं काहीतरी सुरू करायचं आहे तेव्हा आय वॉज देअर विथ हर. आणि आता एवढं सगळं ती करते. पण निधीचा स्वभावच आहे, निधी शांत बसत नाही, ती फार धडपडी आहे. तिला असं जरा एका ठिकाणी असं एक सेट होताना तिला वाटलं ना की ती लगेच एक आता अजून काय करू शकतो ह्याच्या प्रयत्नात निधी सततच असते. पण भरजरीच्या बाबतीत मला काहीच कल्पना नव्हती, काहीच नाही. रादर म्हणजे त्या तिघींनीही असं ठरवलं होतं की आपण सगळ्यांनाच सरप्राईज देऊया आणि एवढं छान गोड सरप्राईज त्या तिघींनी दिलंय. म्हणजे अगदीच 2-3 दिवसांपूर्वी जसं जेव्हा तुम्हाला कळलंय सोशल मीडियावरनं वगैरे तेव्हाच ते मला सुद्धा कळलं. त्यामुळे तो एक सुखद धक्काच होता. स्वतः हक्काचा साडी ब्रँड मिळालाय का? हक्काचा साडी ब्रँड मिळालाय. हो हो, नाहीतर निधी मला मारलं जात मी गेले इकडे तिकडे. तर आपलं अक्षय सुद्धा याचा एक पार्ट आहे. तू स्वतः एक अभिनेत्री आहेस. दोन्ही तारेवरची कसरत असते हे सगळं करताना. सो तिच्यासाठी काय फिलिंग आहे? बिकॉज आय एम शुअर तिची ती बाजू तुला माहिती आहे की अभिनयात तुम्ही काय काय आव्हानं पेलत असतात. तेव्हा सांभाळताना असं काहीतरी करणं तेव्हा त्यासाठी अक्षया खरं तर मला तिचा स्क्रीन प्रेझेन्स खूप आवडतो. म्हणजे ती कामही उत्तमच करते, त्यात काही वादच नाही. पण तिची जी सिरियल होती तुझ्या तर जीव रंगला, त्या मालिकेत ती ती साडीमध्येच दिसलेली आपल्याला. आणि की एकतर तिची म्हणजे तिचं फिजिक, तिची उंची हे सगळं बघता तिला मुळातच साड्या छान दिसतात आणि ती त्या खूप छान प्रकारे कॅरी करते. ती ग्रेस तिच्यात आहे. आणि माधुरी पण जी आहे, माधुरी तर माधुरी खेसे वेल नोन रेनाउंड मेकअप आर्टिस्ट आहे. त्यामुळे कलाकुसर, रंगाचं ज्ञान, साड्यांचं ज्ञान हे आहेच ह्या तिघींना सुद्धा. आणि अक्षयाबद्दल बोलायचं झालं तर मला मुळातच तिचा साडीतला लुक किंवा तिने साडी नेसलेलं मला आवडतंच. इनफॅक्ट मी तिला आत्ता बोलले की तुझा कमबॅक कधी होतं, म्हटलं तेही होऊ दे आता लवकरच. सो असं आहे. पण तिने एवढं एक छान मोठं पाऊल उचललंय आणि तिने एक तिचा तिचा स्वतःचा एक बिझनेस आता झालेला आहे. सो त्यासाठी तिलाही खूप शुभेच्छा. डेफिनेटली तारेवरची कसरत वगैरे असतेच ग, पण काय होतं ना ती जो बिझनेस आपण करत असतो ना ती गोष्टच मुळात आपल्या जवळची असली ना की ते तो इंटरेस्ट अगदीच तो डेव्हलप होतोच. आणि ते कसं होतं काय होतं ते आपल्यालाही कळत नाही, ते इतक्या स्विफ्टली घडतात गोष्टी. आणि बोलता बोलता कमबॅक हा शब्द ऐकल्यानंतर सगळ्यांचे असे कान टवकारले असणार आहे की बाबा कधी एकदा ज्ञानदाचा कमबॅक होणार आहे,
सो आम्ही सुद्धा उत्सुक आहोत. अजूनही मागच्या इंटरव्ह्यू वरती लोकांचे प्रश्न येत आहेत. सो बाबा तू हे कोडं कधी सोडवते तूच सांग आम्हाला. लवकरच. ओके, पुन्हा एकदा लवकरच. म्हणजे मीही ऍक्च्युली मीही देवाकडे प्रार्थना करते जसं तू म्हणालीस तसं. कमबॅक जर माझा होणार असेल तर तो लवकरात लवकर व्हावा. टेलिव्हिजन कारण आता फिल्म इंटरव्ह्यू आपला झालाच होता. तू भेटायला आलीच होतीस सेटवर. वेबसिरीज सुद्धा झाली आहे आता कमांडर करण सक्सेना. तुम्ही ती बघितली नसेल तर ती नक्की बघा हॉटस्टारवर. आणि आता पुन्हा एकदा कमिंग बॅक टू टेलिव्हिजन. टेलिव्हिजन वरती असं काहीच नाहीये माझं. म्हणजे मला असेही बरेच प्रश्न विचारले गेले की आता फिल्म केली आहे किंवा वेबसिरीज केली आहे तर तू आता टेलिव्हिजन मध्ये इंटरेस्टेड नाही आहेस का वगैरे. तर तसं काहीच नाहीये. म्हणजे माझी तितकीच तीव्र इच्छा आहे. मला टेलिव्हिजन जरी मिळालं तरी मी तेही करण्यात मी तितकीच उत्सुक आहे. कोणाकडे छान स्क्रिप्ट असेल तर घ्या. ती थांबलेली आहे. तिच्यापेक्षा जास्त हे सगळे प्रेक्षक जे तुझे फॅन्स आहेत ते थांबलेले आहेत. सो आय होप ते लगेच घडावं. जाता जाता इथली जर एखादी साडी तुला निवडायची असेल की कायम तुझा ती साडी नेसता येणार आहे, तो कोणता साडीचा प्रकार असेल? दोन आहेत ऍक्च्युली. एक तर पैठणी, नाही तर मग कॉटनचं जे कलेक्शन आहे त्याच्यातली एखादी साडी. म्हणजे मी दोन टोकाच्या सांगितल्या आहेत. म्हणजे डेलीवेअरचं कलेक्शन इथलं खूप सुंदर आहे खरं तर कॉटनच्या साड्यांचं. आणि टिपिकल नाही आहे, फार युनिक आहेत सगळ्यात साड्या. साड्यांचे रंग, साड्यांच्या डिझाईन्स, एव्हरीथिंग इज व्हेरी डिफरंट. हां, सो ते मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं. सो त्या कॉटन सेक्शन मधली एखादी साडी मला घ्यायला आवडेल किंवा मग पैठणी. पण आता ते होणारच आहे माझ्या बाबतीत. कारण निधीचं आणि माझं मगाशी ते बोलणंच झालं की म्हणजे आता ओनली भरजरी. ठीक आहे. निधी अगदीच म्हणजे ती खरंच मला एका लहान बहिणीसारखी आहे. माझ्यापेक्षा लहान आहे. आणि ती जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी करतीये तर ते तिचा तो हक्कच आहे माझ्यावर खरं तर. ऍक्च्युली म्हणजे माझं सगळं काम निधी मॅनेज करायची आणि म्हणजे अजूनही करते सोशल मीडिया वगैरे पण ती बघत असते. सो तिला म्हणजे आम्हाला दोघींना आमच्या दोघींची सुरुवात पण एकत्रच झाली असं म्हणायला हरकत नाही. सो आता ते एवढं एक छान काहीतरी केलेलं आहे. सो तो आनंदच आहे. नक्की साडी भरभरून मैत्रिणीसाठी बोललेली आहे. सो थँक्यू सो मच. पुन्हा भेटणार आहोत आणि आय होप ही भेट तिच्या कमबॅकच्या वेळेला असो, लवकरच नवीन मालिकेची असो. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू. थँक्यू. थँक्यू.